मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांचे आणि वादाचे जणू काही समीकरणच बनले आहे। कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल त्यांचे नाव सतत चर्चेत असते। आता या वादाच्या मालिकेत आणखी एका वादाची भर पडली आहे। मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांचे आणि वादाचे जणू काही समीकरणच बनले आहे। कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल त्यांचं नाव सतत चर्चेत असतं। ते नांदेडला दाखल झाल्यावर प्रथमच राहायला मिळालेल्या घरावरून वाद झाले होते। त्यानंतर एका विरुद्ध आयुक्तांनी चक्क अॅट्रॉसिटीचे शस्त्र उगारले होते। उन्हाळ्यामध्ये हातपंपांना दुरुस्त करण्यासाठी पैसे नाही असे कारण त्यांच्याकडून मिळाले। स्मार्ट सिटीसाठी नगरसेवकांच्या मीटिंग मध्ये काही कामासाठी त्यांना प्रश्न केला असता ती कामे करण्याचे माझे वयच नाही असे उत्तर नगरसेवकांना ऐकवले आहेत। तर प्रजावाणीच्या वृत्तपत्राच्या जाहिराती देखील त्यांनी रोखल्याचे सर्वांना ज्ञात आहे। या मालिकेत आणखी एका वादाची भर पडली आहे। पशुहत्या विरोधी नागरी समितीच्या वतीने आम्ही मनपा आयुक्त श्री सुशील खोडवेकर यांना भेटायला गेलो होतो। काल दुपारी 3 वाजताची त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट रीतसर दिली होती। त्यानंतर तब्बल 2 तासानंतर ते आले, तोपर्यंत आम्ही वाट बघत बसलो। माझ्यासोबत पशुहत्या विरोधी नागरी समितीचे प्रदेश सचिव बापू किनगावकर होते, कोषाध्यक्ष गंगाभीषण कांकर होते आणि इतर 10 ते 15 जण आम्ही सोबत गेलो होतो। त्यानंतर जेव्हा आम्हाला रीतसरपणे आम्ही परवानगी घेऊन आयुक्तांच्या कॅबिनमध्ये गेलो, तर आयुक्तांनी सरळ आम्हाला म्हटले की तुमचे जे मोबाईल आहेत ते जप्त करण्याचे आदेश त्यांनी आम्हाला त्यांच्या बॉडीगार्डला दिले। बॉडीगार्डला दिल्यानंतर आम्ही मोबाईलला आमचे देण्यास विरोध केला असता त्यांनी आम्हाला एकेरी भाषेमध्ये शिवीगाळ केली की इथं नाटक करायचं नाही आणि तुम्ही जे आहे मोबाईल तुमचे देऊन टाका। तर मोबाईल देत नसताना त्यांनी हिसकाटून घेण्याचा बॉडीगार्डने प्रयत्न केला, तरी मग नंतर आम्ही घाबरून जे आहे ते मोबाईल त्यांना देऊन टाकलं आणि त्यानंतर त्यांनी म्हणे की तुम्ही हराम करो, तुम्हाला मोबाईल कशाला लागतात, मोबाईल घेऊन इथं बाहेर नोटीस लावलेली नाही का, मोबाईल आतमध्ये आणायचे नाहीत, अलाउड नाहीत म्हणून। मी म्हणलं साहेब तुम्ही जे आहे कुठलेही दंडाधिकारी पोस्ट नाही आहे तुमची आणि पब्लिक ऑफिसर आहात तुम्ही अशी आरेरावीची भाषा करू नका। तर तुम्ही आम्हाला जास्त शिकवायची गरज नाही, निवेदन पुरतं बोला म्हणून आम्हाला म्हटले। आणि त्यानंतर निवेदनाच्या संदर्भात आम्ही बोलायला गेल्यानंतर त्यांनी म्हणले कुठला कत्तलखाना, कोणता कत्तलखाना, कोण कुठं आहे तो कत्तलखाना अशाबद्दल आम्हाला बोलले। मी म्हणलं त्यानंतर आम्ही त्यांना रीतसर सांगितलं की साहेब आम्हाला तुम्ही बोलण्याची संधी द्या आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या। त्या हां बोल रे बोल बोल काय तुला बोलायचं बोल असं बोलल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की साहेब 21 ऑक्टोबर 2013 आम्ही जवळपास 50,000 नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता आणि त्या मोर्चामध्ये एक त्रिसदस्यीय समिती जिल्हाधिकारी साहेबांनी गठीत केली होती। या समितीच्या अनुषंगाने त्यांचा जो अहवाल आहे समितीचा 21 डिसेंबर 2013 जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचला होता आणि त्या अहवालावर अंमलबजावणी करण्यासाठी 2 फेब्रुवारी 2014 माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलं होतं की अत्याधुनिक कत्तलखाना जो आहे अल मॅफको फ्रोझन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कत्तलखान्याला मान्यता देण्यात येऊ नये आणि त्या उपरही सुशील खोडवेकर यांनी मार्च 2015 कत्तलखान्याला मान्यता देऊन जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाचं जे आहे पायमल्ली केली होती। तर असं म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणले कोण जिल्हाधिकारी, कुठला जिल्हाधिकारी, मी सुद्धा आय एस ऑफिसर आहे आणि असं करून आमच्या पार्श्वभागावर गोळ्या झाडून आम्हाला खतम करतो जर तुम्ही कत्तलखान्याचा विरोध केला म्हणून अशी सरसर आम्हाला धमकी दिली। आणि त्यानंतर कोण कुठला अधिकारी आहेस त्याला जाऊन सांग, त्याला मला जे आहे मला ऑर्डर देण्याचे अधिकार आहेत का, असं म्हणून जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा सुद्धा त्यांनी अपमान केलेला आहे। त्यानंतर आम्ही घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांनी आम्ही निरुत्तर झालो काय बोलावं। तर त्यांनी म्हणे तुमच्यासारखे जे लोक आहेत ते हे का कत्तलखाने वगैरे जे आहेत ते उघडण्याचे आणि बंद करण्याचे तुम्हाला कोण अधिकार दिले, तुम्ही सगळे खंडणी बहादर आहात म्हणे। आणि असं म्हणून आमचा इतका अपमान केला की एक आय एस दर्जाचा अधिकारी एवढ्या खालच्या लेवलवर जाऊ शकतो का आणि बोलू शकतो का, हा आम्हालाच प्रश्न पडला। त्यानंतर आम्ही कसं तरी जीव मुठीत घेऊन बाहेर निघण्याचा प्रयत्न केलो तर आम्हाला धक्काबुक्की करून त्यांनी ढकलून त्यांच्या कॅबिनच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर आम्ही रीतसरपणे कुठलीही काही न करता तिथे आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो, माननीय काकानी साहेबांना घडलेला प्रकार सांगितला, माननीय अपर जिल्हाधिकारी स्वामी साहेबाला घडलेला प्रकार सांगितला आणि निवासी जिल्हाधिकारी माननीय कुलकर्णी साहेबाला घडलेला प्रकार आम्ही सांगितला आणि ह्या प्रकारानंतर पुढील कारवाई त्यांनी करतो म्हटले आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्हाला रीतसर तक्रार द्यायची तुम्ही द्या, आम्ही आमची रीतसर तक्रार जिल्हाधिकारी साहेबाकडे दिलेली आहे आणि वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड येथे सुद्धा आम्ही
रितसर तक्रार दिलेली आहे। त्यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्याला आणि नागरिकांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांच्या जीवावर बितेल अशी कृती करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आयएएस दर्जाचे अधिकारी सुशील खोडवेकर यांचा संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही निषेध करणार आहोत। मी स्वतः लवकरच जर गुन्हा दाखल झाला नाही पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही तर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि सुशील खोडवेकर यांना निलंबित करेपर्यंत आम्ही हा लढा जो आहे ते संपवणार नाही, हा चालूच ठेवू।